मी शिवाजी तावरे. काल एक मुलगा आहेत ना हर्षद सोमनाथ चानुगुडे, ते बंधाऱ्यावर हातपाय धुण्यासाठी गेला. त्यावेळेस आम्ही इथंच होतो. साधारणतः 11 वाजून 10-11 वाजेच्या दरम्यान हातपाय धुण्यासाठी गेला. परत तो म्हणजे खाली प्रवाहात दिसला नाही किंवा वरती पण दिसला नाही. परत त्याचे कपडे आणि चप्पल ते तिथंच होतं. 4 वाजता समजलं. त्यावेळेस सगळी शोधाशोध गेली पण त्याचा काही तपास लागलेलाच नाही. आणि बऱ्यापैकी सगळेजण चौकशी करतात पण अजून तरी काय त्याचं प्रशासनाच्या वतीने कोण आलं काही प्रशासनाने इथं असं आपलं भरत नाना खैरे ते आलते होते. रात्री पोलीस पण येऊन गेले पण अजून तरी काय आलेलं नाही. दुसरं काय म्हणजे हाती काय सापडलेलं नाही. काय घटना घडली? काल सकाळी 11 वाजता हर्षद सोमनाथ चानगुडे हा युवक शेतामध्ये बंधाऱ्यावरून अलीकडे आलेला होता आणि पुन्हा पलीकडे जाताना तो हातपाय धुण्यासाठी बंधाऱ्यावरती उतरला. उतरल्यानंतर तो त्या बंधाऱ्यात घसरून पडला. घसरून पडल्यानंतर तो बंधाऱ्यात अडकलाय का वाहून गेलाय हा अजून न कळालेला विषय आहे. आणि त्याच्यासाठी ही घटना कळायला संध्याकाळी 6 वाजले. 6 नंतर स्थानिक तरुणांच्या मदतीने आम्ही त्या ठिकाणी दोन्ही नदीच्या दोन्ही काठांनी पार मोरगावपर्यंत शोध घेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु हर्षदचा अजून काही त्या ठिकाणी शोध लागलेला नाही. दरम्यानच्या काळात रात्री एक JCB एक पोकल्यान मशीन आणून पलीकडच्या बाजूने आम्ही पाणी कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु रात्री आणखीन वरती पाऊस झाल्यामुळं भरपूर पाणी नदीला आलेलं आहे आणि त्या पाण्याच्या फ्लोमुळं मदत कार्यात अडचण निर्माण होत आहे. तरी पण तहसीलदार साहेब, प्राण साहेब आणि मुसळे साहेब यांच्या मदतीने NDRFची टीम या ठिकाणी मुळशीवरून पाचारण करण्यात आलेली आहे. ती टीम 12-1 वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे. त्याच्यानंतर आम्ही त्या टीमच्या मदतीने त्या ठिकाणी शोधकार्य सुरू करू. आत्ता अद्यापपर्यंत सगळी माणसं त्या ठिकाणी नदीच्या दोन्ही काठाला बसून आहेत.